भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. लोकशाही या वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे, ज्यानंतर आता विरोधी पक्षातील नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांचे असे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा देखील या वृत्तवाहिनीने केला आहे. सोमय्या बाबतचे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्या सोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेल्या, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सुषमा जी, धन्यवाद, लोकशाहीला तुम्ही आपली प्रतिक्रिया देत आहात. सगळ्यात पहिले तुम्ही हे व्हिडिओ बघितलेत का आणि तुमच्या साधारणपणे पहिली प्रतिक्रिया काय असेल? तत्पूर्वी हा व्हिडिओ आम्ही जो दाखवतो आहे, अनेकांचं इथे म्हणणं आहे काही प्रेक्षकांना की व्यक्तिगत असेल बाप खाजगी असेल, पण तसं नाही आहे. एका महत्त्वाच्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणून तो लोकांसमोर आणणं तिथे गरजेचं आहे, कारण व्हल्नरेबिलिटी हा इथला महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात पहिली बाब ही की लोकशाहीचे आणि आपले अभिनंदन केले पाहिजे की इतक्या धाडसाने आपण ही बातमी लोकांसमोर आणली आहे आणि इतक्या धाडसाने ही बातमी आपण लावून धरली आहे. कारण लोकशाहीची आणि स्वतः कमलेश सुतार या नावाची विश्वासार्हता इतकी मोठी आहे की ते कुठलीही बोगस बातमी लावणार नाहीत. आता जरा बातमीकडे येऊया. त्या बातमीचा विचार केला तर असं लक्षात येतं की काय जी व्हिडिओ क्लिप दिसते त्या व्हिडिओ क्लिपनुसार कुणा एखाद्या मायमाऊलीचं शोषण होत आहे का? जर असे शोषण केले जात असेल तर ते फार गंभीर आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे निश्चितपणे. असिन सरोदे जसं म्हणाले की जर एखाद्याचं जर काही काय म्हणता येईल त्याला संमतीने असेल तर तो विषय सोडून द्यावा, परंतु जर कोणाचं शोषण होत असेल तर अशा बाबींची अत्यंत गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते मगाशी लाईव्ह ऑन रेकॉर्ड आपल्या चर्चेत म्हणाले की त्यांच्याकडे याबाबतच्या अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. एक्झॅक्टली, माझ्याकडे सुद्धा एक दोन वेळा अशा तक्रारी आल्या, परंतु आम्ही असा वारंवार विचार करतो की कमरेखालच्या कुणाच्याही गोष्टींकडे नको लक्ष द्यायला, आपण नाही पडायचं त्या भानगडीमध्ये. परंतु अशा तक्रारी येत राहतात आणि किरीट सोमय्यांच्या बद्दल तर वारंवार येत राहतात हे लक्षात घ्या. पण मला अजून एक गोष्ट याला जोडून आपल्याला सांगितली पाहिजे आणि ती खूप गांभीर्यानं नमूद केली पाहिजे की हा व्हिडिओ आत्ताच का समोर यावा? या व्हिडिओत सत्यता असणार, 100% सत्यता असणार, परंतु तो आत्ताच समोर येतोय. याचा अर्थ असा की अधिवेशनाच्या काळामध्ये जेव्हा पक्ष फोडाफोडीचं एकूण राजकारण चालू आहे, आमदार खरेदी विक्रीचं राजकारण चालू आहे, अनेक आघाड्यांवरती भाजपाची बदनामी होत आहे, भाजपाची नकारात्मकता वाढत आहे, अशा काळात आणि विशेष म्हणजे भाजपा वाटेल ती प्रकरणं लिलया जिरवून टाकते अशा काळामध्ये इतकी भाजपची कुवत ताकद सत्ता असताना सुद्धा किरीट सोमय यांचं हे प्रकरण बाहेर निघतं, याचा निश्चितपणे अर्थ असा आहे की ह्या सगळ्या प्रकरणांना एक वेगळी दिशा देण्यासाठी किरीट सोमय याचा निश्चितपणे भाजपच बळी घेत आहे, किंबहुना भाजपने आता किरीट यांना बळीचा बकरा बनवलंय. मला वाईट वाटतंय, ज्या किरीट सोमय यांनी भाजपसाठी इतकं काम केलं त्याच भाजपने किरीटचा असा गेम करावा हे वाईट आहे. तुम्हाला असं वाटतं कारण तुमच्या पक्षाच्या दोन नेत्यांनी आता ती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की त्यांच्या पक्षाच्याच वतीने खरं तर केलं जात आहेत, पण मी मधल्या प्रतिक्रिया नाही बघितल्या. मी आता जस्ट जोडली गेली, माझा फोनही बंद होता, मी नाही बघितल्या त्या प्रतिक्रिया. मला प्रश्न हा विचारायचा काय सुषमा, हा राजकीय मुद्दा नाही. मी मगाशी एक मुद्दा कार्यक्रमाच्या पहिल्यापासून सुरुवातीला एक मांडतोय की आम्ही काय बेडरूम जर्नलिझम करत नाहीत, कोणाच्या बेडरूम मध्ये काय सुरू आहे व्यक्तिगत आम्हाला त्याशी काही घेणं नाही. पण मी सुरुवातीलाच कुरुलकरांचं उदाहरण दिलं, एक महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं, डीआरडीओचे एक सायंटिस्ट असतात, त्यांच्याकडनं एका महिलेच्या माध्यमातून काही आपला एकदम सेन्सिटिव्ह डेटा काढला जातो, तो शत्रू राष्ट्राकडे पोहोचवला जातो. किरीट सोमय यांच्याकडे देखील अशी अत्यंत महत्वाची माहिती असते, त्यांच्याकडे अनेक नेत्यांच्या काही कामाच्या कोट्यवधीच्या व्यवहाराच्या त्यांच्याकडे फाईल्स असतात, अशा वेळेस त्यांना कुठेतरी भरीस पाडलं गेलंय का? हा देखील एक मुद्दा आहे, त्या अँगल देखील चौकशी असं वाटत नाही का? नाही, मला नाही वाटत त्यांना कोणी भरीस पाडलं गेलं असेल. किरीट सोमय स्वतः इतके हुशार आहेत की त्यांना कोणी भरीस पाडण्याची शक्यता सुतराम नाही. उलट व्हिडिओ चॅटिंग करताना ज्या पद्धतीने तुम्ही सांगत आहात याचा अर्थ ते स्वतः त्याच्यामध्ये आपणहून पडलेले दिसत आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी आत्ता बाहेर येतात.
याचा निश्चितपणे अर्थ हाही एक आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये सत्यता असेल का तर 100% असेल, प्रश्नच नाही. हे चुकीचं आहे का? हे चुकीचंच आहे. एखाद्या मायमाऊलीचं शोषण होतं, त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे का? तर घेतलीच पाहिजे. पण त्याला जोडून अजून एक गोष्ट की भाजपा ठरवलं तर या सगळ्या गोष्टी दाबूही शकली असती. भाजपाने किरीटच्या बाबतीत हात आखडता घेतला याचा अर्थ निश्चितपणे आता किरीट सोमय्यांची उपयोगिता संपलेली आहे. किरीट सोमय्यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप केले ते सगळे आता भाजपच्याच सोबत आहेत आणि त्यांच्यावर आता कुठलंही बालंट येऊ नये यासाठी आता किरीटची जर एखाद्या गोष्टीचं उपयोगिता मूल्य संपलं की त्याला टाकून दिलं जातं, तसं आता किरीटांना टाकून दिलेलं आहे. ही सुद्धा एक तितकंच महत्वाचं कारण आहे हे समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, पण पक्ष म्हणून आता काय सुषमाजी भूमिका? जर काही ठिकाणी आमच्याकडे बातम्या येत आहेत, हिंगोलीमध्ये आपल्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांचा पुतळा जाळला, पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार यापुढे? मला असं वाटतं की पक्ष म्हणून काय भूमिका असेल ती उद्या कदाचित अधिवेशनाच्या काळामध्ये कळेल आपल्याला सगळ्यांनाच. कारण मला, मी जस्ट आता आपल्या चॅनलला जोडली गेली आहे त्यामुळे मला एकूण प्रकार काहीच माहिती नाहीये. परंतु निश्चितपणे या सगळ्यांची गांभीर्याने दखल घेत याच्या चौकशीची मागणी केली पाहिजे आणि पक्षाच्या वतीने ती केली जाईल कदाचित उद्या. तुमच्याकडे ज्या प्रकारच्या तक्रारी होत्या महिलांच्या, त्या माहिती होत्या, ती देखील तुम्ही आता पब्लिक डोमेन मध्ये आणाल का? त्या पब्लिक डोमेन मध्ये आणताना सुद्धा आमची ही जबाबदारी असेल की त्यामध्ये एकाही मायमाऊलीला धक्का लागता कामा नाहीये आणि एकाही मायमाऊलीचा कुठेही कसलाही उल्लेख न होता, त्यांना त्रास न होता त्यांना न्याय मिळेल का अशा पद्धतीने काम करणं हे जास्त गरजेचं असेल. ठीक आहे, खूप खूप आभार सुषमाजी तुमचे, तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला इथली दिली आणि